नमस्कार। महाराजांचा व्यवस्था केंद्रित दृष्टिकोन म्हणजे सिस्टीम्स ओरिएंटेड ॲप्रोच याच्याविषयी गेल्या काही व्हिडिओजमधनं आपण माहिती घेतलेली आहे। ते स्वतःसुद्धा या हे दंडक कसे पाळत असत किंवा सिस्टीम्सला किती महत्त्व देत असत हेही आपण पाहिलं। पण सगळ्या गोष्टींचा असं जे काही कुणी काही चांगलं करत असेल किंवा प्रयत्न करत असेल तर शेवटी त्याची जी काही यशस्वीता असते ती सगळ्यात महत्त्वाची असते। म्हणजे ज्याला आपण म्हणतो की व्हॉट वॉज दी एंड प्रॉडक्ट, शेवटी काय झालं, त्याच्यातनं फायदा झाला का तोटा झाला किंवा किती फायदा झाला कमी जास्त ते नेहमी मोजलं जातं। अर्थात हे काही प्रत्येक वेळेला क्वांटिटेटिव्ह म्हणजे संख्येमध्ये मोजता येतं असं नाही, ते गुणवत्तेमध्येही मोजायला लागतं। हे काही क्वालिटेटिव्ह दृष्टिकोनही आपल्याला ठेवायला लागतो। ते दोन्ही ठेवल्यानंतर विशेषतः त्याचा क्वालिटेटिव्ह जास्त असतो कारण प्रशासकीय गोष्टींचा अनेक वेळेला मोजमाप करणं थोडंसं अवघड असतं। परंतु हे आपल्याला बघायला लागतं आणि बघितल्यानंतर जाणवतं की जसं महाराजांच्या बाबतीमध्ये मी नेहमी म्हणतो की हर चीज को वो एक अंजाम देते थे, म्हणजे ते हटकून जे काही काम करत किंवा जे काही नियोजन करत त्याच्यातनं यशच मिळवायचं। म्हणजे एक ज्याला आपण म्हणतो की आजच्या भाषेमध्ये ज्याला फोकस्ड ॲटिट्यूड म्हणतात तो महाराजांचा कायम दिसतो। आणि मग आपण आता या व्यवस्था केंद्रित दृष्टिकोनाचा काय फायदा झाला हे प्रत्यक्ष त्यांच्या चरित्रातला काही काळ आपण बघितल्यानंतर, विशेषतः दोन मोहिमांचा काळ आपण बघूया, म्हणजे व्यवस्थांचं महत्त्व काय असतं हे आपल्याला कळायला पाहिजे। एक प्रकारे कळायला अजून त्याची मदत होईल की राजा बोले दळ हाले अशा ज्या काळामध्ये किंवा या व्यवस्थांमध्ये जो माणूस काम करतोय म्हणजे शिवाजी महाराज काम करतायत, तिथे त्यांनी ज्या काही नवीन पद्धती म्हणजे व्यवस्था केंद्रित दृष्टिकोन आणला, व्यक्तीऐवजी व्यवस्था केंद्रित दृष्टिकोन आल्यानंतर किती फायदे होतात हे आपल्याला त्याच्यामधनं दिसतं। पहिलं मी उदाहरण तुम्हाला सांगेन ते म्हणजे आग्रा मोहिमेचं। आग्रा मोहिमेसाठी महाराज स्वतःच्या राज्याबाहेर म्हणजे स्वराज्याबाहेर किमान एक 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ, साधारणपणे 7-7.5 महिने एवढा काळ ते बाहेर आहेत। आणि या दरम्यान आपल्याला माहिती आहे की आग्र्याच्या मोहिमेमध्ये औरंगजेबाने त्यांना नजरकैदेत का होईना पण ठेवलं असल्यामुळे आणि त्यांना मारून टाकण्याचाच औरंगजेबाचा विचार असल्यामुळे अतिशय चिंतेचं वातावरण होतं की महाराज समोर नाही आहेत। ते त्यांच्याशी संपर्क म्हणलं तर त्या काळामध्ये काही फारसा शक्य नव्हता। अर्थात इथे जिजाऊसाहेब प्रत्यक्ष होत्या परंतु व्यवस्था कायम राहण्यासाठी त्या मुळात चांगल्या असाव्या लागतात आणि मगच त्या व्यवस्था कोण राबवतं किंवा कोणी राबवायला नसेल तिथे, जसं इथे आग्र्याच्या वेळेला झालं की महाराज प्रत्यक्ष असणं शक्यच नव्हतं आणि काही महिने शक्य नव्हतं आणि नंतर तिकडे ज्या काही घडामोडी झाल्या त्यानंतर ते जिवंत परत येतात की नाही याबाबतही काहीशी शंका होती। पण सगळ्या व्यवस्था सुरळीत राहिल्या हे आपल्याला लक्षात येतं आणि स्वराज्याचा कुठलाही भाग कमी झाला नाही, तर उलट रावजी सोमनाथांनी, काही ठिकाणी त्यांचा उल्लेख राहूजी सोमनाथ असा पण येतो पण व्यक्ती एकच आहे, की त्यांनी रांगणा नावाचा एक किल्ला याच कालावधीमध्ये 7-1 महिन्यांमध्ये नव्याने जिंकून घेतला होता आदिलशाहीकडून। हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे। म्हणजे व्यवस्था केंद्रित जर दृष्टिकोन असेल तर त्याचा कसा उपयोग होतो हे आपल्याला याच्यामध्ये दिसतं की महाराज नाही आहेत, कधी येणार तेही माहिती नाही, पण जणू काही ते राजगडावरच आहेत आणि राजगडावर राहूनच नेहमीप्रमाणे आपली कामं करतायत असा त्यांच्या लोकांना एक दिलासा मिळाला। आणि प्रत्यक्ष प्रत्येकाचं काम हे काटेकोरपणे वाटून दिलेलं असल्यामुळे रिपोर्टिंग सिस्टीम ज्याला कानू जापते मी म्हणून सांगितलं तो खास शिवकालातला शब्द आहे, ते असल्यामुळे लोकांना कुठल्याही प्रकारचा गोंधळ नव्हता की आपण काय करायचं आहे, महाराज असोत नसोत हे आपलं काम आहे हे आपल्याला करायलाच पाहिजे। आणि त्या पद्धतीने माणसं करतही राहिली आणि मग त्याचं यशही आपल्याला मिळतं। मिर्झा राजांनी औरंगजेबाला या दरम्यानच्या काळामध्ये एक निरोप दिलेला आहे, तो असा आहे की शिवाजीला मारून काहीही फायदा होणार नाही, कारण शिवाजी जरी आग्र्याला असला तरीसुद्धा जणू काही तो राजगडावरच बसून कारभार करतो आहे, इतकी त्याची माणसं सगळी त्या व्यवस्थेमध्ये नीटपणे काम करतायत असं मिर्झा राजांनी औरंगजेबाला कळवलेलं आहे। म्हणजे याचा अर्थ असा आहे की यांच्या सिस्टीम्स उत्कृष्ट आहेत, म्हणजे ही शत्रूंनी दिलेली पावती आहे हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे। आणि त्याचा एक प्रकारे फायदा मर्यादित असेल पण तो फायदा हा औरंगजेबालाही शिवाजी महाराजांना मारावं की नाही याच्यामध्ये जो काही एक संभ्रम त्याचा सतत निर्माण झाला त्याच्यासाठी हेही एक कारण असावं असं मला वाटतं। दुसरं, अशाच प्रकारची मोहीम याच्यापेक्षा खूप मोठी मोहीम ही दक्षिण दिग्विजयाची होती आणि त्यावेळेला आपण लक्षात घ्यायला पाहिजे की सुमारे 2.5 वर्ष महाराज हे स्वराज्याच्या बाहेर आहेत,
त्याही वेळेला असेच ते 1500-1600 किलोमीटर दूर गेलेले आहेत आपल्या राज्यापासून. 2.5 वर्षे इतका मोठा काळ आहे. त्यावेळेला जिजाऊसाहेब पण नाही आहेत. त्यामुळे कोणी हे काम सगळं बघायचं असं म्हटलं तर मोठे प्रश्न होते. परंतु या व्यवस्थांमध्ये काम करण्याच्या अनुभवातनं आपली मंडळी ही इतकी तयार झालेली होती की त्याही वेळेला ते त्याच खमक्या पद्धतीने शिस्तशीर पद्धतीने नीटपणे काम करत राहिले. आणि मोगलांना इथे कुठेही महाराजांच्या अनुपस्थितीचा म्हणजे ते मोगलांनाही माहिती होतं की इतक्या लांब गेलेले आहेत आणि तिकडे तमिळनाडूच्या बाजूला त्यांचा काही लष्करी मोहिमा चालू आहेत त्यामुळे हे मोगलांनाही माहिती होतं. पण तिथेही त्यांच्या लक्षात आलेलं होतं की अरे एक माणूस फक्त लांब गेला म्हणून यांच्या सिस्टीम्स काही कोलमडणार नाहीत. त्या चांगल्या आहेत त्यामुळे यांचा कारभार चांगला आहे त्यामुळे यांचं राज्य चांगल्या पद्धतीने चाललं आहे त्यामुळे आपल्याला फारशी लुडबुड करायला मिळणार नाही. हेही मुघलांच्या लक्षात आलं, बाकीच्याही शत्रूंच्या लक्षात आलं. आणि जसं महाराज इतक्या लांब जाऊन कुठेतरी आक्रमण करतायत पण त्यांच्यावरती त्यांच्या एकाही शत्रूंनी आक्रमण केलेलं दिसत नाही, कुणीही डोकं वर काढलेलं दिसत नाही. हा महाराजांच्या व्यवस्था पद्धतीचाही एक विजय आहे. जसं त्यांच्या लष्करी ताकदीचंही एक महत्त्व होतं तसं त्यांच्या मुलकी सक्षम कारभाराचं आणि या सिस्टीम ओरिएंटेड ॲप्रोचचं सुद्धा ते एक यश आहे हे आपण या इथे आवर्जून समजून घेतलं पाहिजे. आणि मग मी अगदी सुरुवातीला जे म्हणलो होतो की सुरेंद्रनाथ सेनांचे उद्गार मी तिथे नमूद केले होते किंवा महाराजांच्या युद्धकौशल्याबद्दल एक वेळ शंका घेता येईल पण त्यांच्या प्रशासकीय कौशल्याबद्दल अजिबात शंका घेता येणार नाही. हे जे त्यांचं वक्तव्य होतं ही त्यांची प्रतिक्रिया होती ती आपल्याला इथे अत्यंत चपखलपणे बसली आहे असं आपल्या लक्षात येतं. आता ह्या व्यवस्था केंद्रित दृष्टिकोनाचं काय, म्हणजे व्यवस्था केंद्रित दृष्टिकोन म्हणजे काय, तो महाराजांनी कसा राबवला, स्वतःही कसं त्याची अंमलबजावणी केली हे आपण पाहिलं. आता त्यांच्या कारभारविषयक इतर जे पैलू आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओंमध्ये बघूया. धन्यवाद.